नाशिक महानगर पालिका मोठे मोठे ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले जातात आणि कॉन्ट्रॅक्टदार कर्मचाऱ्याला ड्रेनेज लाईन मध्ये उतरवून काम करून घेतात. सोमेश्वर येथील ड्रेनेज लाईन साफ करत असताना एक कर्मचारी गेला आणि त्याला वाचवता वाचवता 3 जणांचा मृत्यू तिथे झालेला. हे लोक न्याय मिळण्यासाठी झालेले आहेत आणि त्या गोपी मोरेला चौधरींना आणि मोरेला न्याय मिळावा ही सगळ्यांना विनंती आहे. अजूनही काल 4 वाजता ही घटना घडली, अजूनही इथं आयुक्त आलेले नाही आहे, बीपी सांगले आलेले नाहीत, जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते कोणी कोणाचा तिथं अजून तपास नाही, कोणीच आलेलं नाही आहे. त्यासाठी आम्ही सर्व इथं जमले आणि जोपर्यंत ते येणार नाहीत तोपर्यंत आम्ही बॉडी घेऊन जाणार नाही आहे. बॉडी आम्ही नायरा नगरपालिकेकडे नेऊ आणि आम्ही जोपर्यंत ते लोक इथं येत नाही तोपर्यंत हलणार नाही, हे तेवढंच खरं आहे. नवरा बायको काम करायची, एवढी पोरा पोसायची. थांबा तुम्ही, मीरा बोलते. एवढाच होता त्यांचा काय, आता घराचा परपंचा त्यांचे त्या चालवत होती, कशी तरी जगत होती या पोरा लेकरा घेऊन. तर हे त्याचं कुटुंब जिकडे कंट्रक्शन बीपी सांगळ्याचं कंट्रक्शनचं साईटचं काम चालू होतं तिथं ते पुढे साईटचं काम चालू असलं का तिकडं ते लेकरं बाळ सगळे फॅमिलीसह तू राहत. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अशी अपील करते की नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना कॉल करून सांगण्यात यावं की ड्रेनेज लाईनमध्ये कर्मचारी उतरण्याची प्रथा बंद करण्यात यावे व त्यांना गटर साफ करण्यासाठी ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी साहित्य पुरवले जावे. त्यांचा नंबर आहे 0253, फोन नंबर आहे 25 78 206. मी माया खोडवे, नाशिक महाराष्ट्रातून इंडियन हर्ट साठी.